गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवरील अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. लोकमान्य, यशोदा, हृदय प्रीत जागते यांसारख्या मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले, पण TRP च्या शर्यतीत मागे पडल्याने या मालिका कमी काळातच बंद झाल्या. अशातच याच वाहिनीवरील आणखी एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. साधारण वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या दार उघड बये या मालिकेने 300 भाग पूर्ण केल्यानंतर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मुक्ता व सारंगची केमिस्ट्री व मालिकेचा वेगळा विषय, यामुळे ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याचबरोबर मालिकेतील अन्य कलाकारांच्या अभिनयाचे तितकेच कौतुक करण्यात आले. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यानिमित्त मुक्ता हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरी भावुक झाली होती. सानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मालिकेच्या सेटवरील काही फोटोज शेअर केले, ज्यामध्ये ती मालिकेचे कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञांसह दिसत आहे. शिवाय तिने या मालिकेच्या सेटवरून संबळ आणि देवीची मूर्ती तिच्या घरी घेऊन गेली असून त्याचे देखील फोटोज तिने शेअर केले आहेत. हे फोटोज शेअर करताना सानिया म्हणाली, मुक्ताचा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला. उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल. या कथेला जरी पूर्णविराम मिळत असला तरी मुक्ता माझ्यामध्ये कायमची सामावली गेली. खंबीर, बेधडक, अन्याय सहन न करणारी, पण तितकीच प्रेमळ, गोड आणि हळवी. आपली कला आणि नाती सुद्धा जीवापाड जपणारी मुक्ता, जिने कलेवर जीवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं. मुक्ताचे खूप खूप आभार. मला ही भूमिका साकारायला मिळाली म्हणून आणि प्रेक्षक हो तुमचे सुद्धा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली. संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त सीन्स चित्रित झाले ते संबळ आणि देवी आईसह. मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत झाली आणि शेवटही संबळ वाजवतच झाला. यांना अंतर कसं देणार म्हणून सेटवरून माझ्या जीवाभावाच्या या दोन्ही गोष्टी, संबळ आणि देवी आईचा मुखवटा, हक्काने माझ्यासोबत घरी घेऊन आले. आता त्या कायम माझ्याजवळ असतील आणि मुक्ता कायम माझ्या मनात असेल, असं सानिया या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी सुरेख व्यक्त झालीयस बाळा अशी कमेंट करत कौतुक केले आहे. त्याशिवाय मालिकेतील अन्य कलाकार व चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.